चिपळूण म्हणजे विश्वसनीय खाद्यपदार्थांचे एकमेव ठिकाण, क्वालिटी बेकरी. लहान थोरांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण, क्वालिटी बेकरी. फ्रेश खा, फ्रेश रा, क्वालिटी बेकरी. नमस्कार, रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ. नमस्कार, मी राजेश जाधव रत्नागिरी वनमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण गुहागर तालुक्यातील पांगारीतर्फे हवेली या गावी आहोत आणि हा जो आपण रस्ता बघताय, हा जो रस्ता आहे पांगारी भोईवाडी, हा रस्ता 13 वित्तगतनं पास झालेला होता. त्यासंबंधी जो आराखडा होता तो ग्रामपंचायतीने मांडला होता, तो मंजूर करून पंचायत समितीमध्ये दिला होता आणि तो पास होऊन निधी आला. तो 2 लाखाचा हा निधी भोईवाडीसाठी झाला आला, ह्या रस्त्यासाठी आला. मात्र हा रस्ता जेव्हा झाला, त्या ज्या निकषाप्रमाणे हा रस्ता व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. मुळात एका वाडीमध्ये रस्ता जाणं म्हणजे दळणवळणाची साधनं त्या वाडीपर्यंत पोचणं, विकासाची गंगा तिथपर्यंत पोचणं, याचा अर्थ असा होतो. भोईवाडी ही एनटीमध्ये येते, म्हणजे जे भटके मागासवर्गीय लोक असतात हे भोई समाजाचे लोक असतात आणि त्यांच्यासाठी हा जर रस्ता जात असेल तर ते घटनेप्रमाणे त्यांना तो अधिकार आहे, त्याप्रमाणे तो रस्ता झाला. मात्र हा जो रस्ता झाला तो निकृष्ट प्रतीचा झाला. त्या रस्त्यासाठी जी माती वापरण्यात आली ती तिथल्या तिथंच तिथलीच खणल्याने तिथंच टाकण्यात आली. तिथला जो काही डबर टाकण्यात आला तो तिथला जुना चिरा होता, तोच काढून तिथं टाकण्यात आला. मात्र या रस्त्यासाठी जी खडी वापरण्यात येणार होती, इस्टिमेटमध्ये त्याचं नोंद आपल्या हातात, त्याचं इस्टिमेट आहे, या इस्टिमेटमध्ये त्या रस्त्यावर खडी टाकायची आहे, त्याची मात्र खडीकरण झालं नाही. जवळजवळ 50 ते 56 हजाराचं खडीकरणाचं इस्टिमेट होतं, ते झालं नाही. त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी या पांगारीतर्फे हवेलीतील ग्रामस्थ आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नक्की हा रस्ता कधी झाला, कोणत्या प्रकारे झाला, कारण त्यांची चांगल्या प्रकारे ह्या रस्त्यावर नजर होती. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हा रस्त्याबद्दल त्यांची व्यथा काय आहे. नमस्कार, आपल्या रत्नागिरी वनमध्ये आपलं स्वागत करतो. आपलं नक्की म्हणणं काय या रस्त्यासंबंधी? ह्या रस्त्याला 2 लाख पंचायत समिती 13 निधी पडला आहे, पण ज्या निकष आणि ज्या इस्टिमेटमध्ये जे काही आयटम्स लिहिलेले आहेत त्याच्यातला एकही आयटम कुठला वापरता आलेला नाही आणि तिथला कुठलाही काम झालेला नाही आहे. न खरीकरण झालं, न रुंदीकरण झालं, न गटर झालेलं आहे आणि निष्कृष्ट दर्जाचं काम आहे. आम्ही वारंवार तक्रार करत असताना, आम्ही अधिकाऱ्यांना बोलत असताना अधिकारीसुद्धा आम्हाला थोतुरफुतूर उत्तर देत आहेत आणि योग्य तो हा रस्ता झालेलाच नाही आहे. जेणेकरून शासनाने जो पैसा ह्या भोई समाजाकरता दिलेला आहे, त्या रस्त्याकरता दिलेला आहे, पण तो रस्त्याला त्याप्रमाणे वापरता आलेला नाही आहे. कारण शासन हा किती वेळा, ज्यावेळी आम्ही 10-15 ज्यावेळी खेपा मारतो त्यानंतर कुठंतरी तो पैसा उपलब्ध होतो आणि त्या रीतीने ज्या पैशाचा वापर ज्या पद्धतीने व्हायला हवा तो काय झालेला नाही. ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला हा निश्चितच आहे असं आम्हाला ग्रामस्थांना वाटतं. आपण हा जो रस्ता 13 वित्तगतनं झालेला आहे, ह्या रस्त्याची तुम्ही आधी कधी तक्रार केली होती किंवा कुठे केलेली आहे तक्रार? आम्ही तक्रार बरंच वेळेला केलेली आहे. आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांपर्यंत तक्रार केलेली आहे, BDO तक्रार केलेली आहे, CO कडे केलेली आहे, चिपळूण बांधकाम विभागाकडे केलेली आहे, पण त्या तक्रारला सुद्धा आम्हाला कुठलाच उत्तर आणि प्रतिसाद दिलेला नाही आहे. आणि ह्याचीसुद्धा पोच आम्ही एक मुख्यमंत्र्यांनासुद्धा पाठवलेली आहे, त्यानंतर पंकजा मुंडेंचं पत्र येऊन पण इथल्या अधिकाऱ्यांनी चौकशी केलेली नाही आहे. बरं, पंचायत समितीमध्ये जेव्हा तुम्ही जाता आणि अधिकाऱ्यांना भेटतात तर त्यांची उत्तर काय असतात? त्यांचे आम्हाला उठते दमदाटी देण्यासारखं उत्तर असतात की तुम्हाला काय समजतो, काय तुम्ही एकच ते घेऊन सणा बसलेत, आम्ही त्याला काय करणार, आम्ही त्यांना बोलवतो. आणि जर अधिकाऱ्यांनी जर सरपंचाला किंवा कोणाला जर बोलवलं त्या रस्त्याच्या संदर्भात आणि अधिकाऱ्यांचं जर सरपंच ऐकत नाही तर अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार करायला हवी. ती तक्रार न करताना आम्हाला असंच फक्त आम्ही बघतो, करतो, पाठवतो माणसं आणि पत्रव्यवहार करतो, पण आजपर्यंत आम्हाला म्हणजे चांगलं कुठला उत्तरच त्यांनी दिलं नाही समाधान करा. आतापर्यंत समजा तुमचा गाव आहे पांगारीतर्फे हवेली, त्या ग्रामपंचायतीमध्ये दर 3 महिन्याने ग्रामसभा होते, त्या ग्रामसभेमध्ये हा तुम्ही विषय मांडलेला आहे का? आम्ही प्रत्येक वेळेला ग्रामसभेला विषय हा मांडलेला आहे, पण शासनाच्या निकषप्रमाणे ग्रामपंचायतचे जे सरपंच आहे, अध्यक्ष आहे आणि त्याच्यावर कुठला विश्वास ठराव घेता येत नाही 2 वर्षाचा, ह्याचा त्यांनी गैरवापर करून शाना आम्हाला योग्य उत्तर देत नाही, तेही दादागिरीचे अर्थ करतात ते लोक. बरं, तुमचे सरपंच आहेत ते कुठे राहतात?
सरपंच राहतात चिपळूणला आणि गाव राहतो पांगारीला. आज 55 ते 60 किलोमीटर अंतरावर सरपंच असते. एखादी रात्री अफरातफरी कुठला विषय होईल किंवा काय कुठली जर गरज असेल तर ती लोकांना व्यवस्थित मिळत नाही आहे. बरोबर आहे. बरं, आता तुम्ही जी चौकशीच्या आधी म्हणजे चौकशीचे पत्र दिलेलं होतं, तक्रार केलेली होती, त्यासंबंधी तुम्हाला काही पत्र आलेलं आहे का? आम्हाला त्या संदर्भात आता बीडीओंचा सुद्धा पत्र आलेलं आहे, पण पत्र आलेलं आहे की आम्ही पुढील चौकशीला आम्ही पाठवलेलं आहेत, पण पुढील चौकशीला बांधकाम विभागातून कुठलाच अधिकारी येऊन शन आम्हाला जाग्यावर येऊन कुठलाच विषय दाखवतच नाही आहेत. MB मध्ये जे काय त्यांनी लिहिलेलं आहेत ते. हा म्हणजे हा जो रस्ता आहे तो 13 वित्त वर्गातनं झालेला आहे, ज्याप्रमाणे हा रस्ता व्हायला पाहिजे तो रस्ता झालेला नाही आहे. मुळात ही तुमची तक्रार आहे, कारण तिथं खडीकरण झालेलं नाही आणि संबंधित ठेकेदाराने ते खडीकरणाचे पैसे लाटलेले आहेत असं तुमचं म्हणणं आहे? हो, असं म्हटलंय आमचं. कारण ठेकेदाराने पैसे लाटलेले आहेत आणि त्यांनी काम काय केलेलं नाही आहे. नुसतं GCP 3 दिवस काय GCP लावलेलं आहे आणि GCP सुद्धा त्यांनी 90,000 रुपये त्या एस्टिमेटमध्ये बिल ची तरतूद केलेली आहे. मुळात 3 दिवसच GCP इथं चाललेलं आहे आणि पूर्वीची तो रस्ता पाखाडी म्हणून रस्ता होता, ते GCP ते दगड बाजूला करून त्यांना ते बांध वगैरे घालून हा रस्ता दाखवण्यात आलेला आहे. बाकी रस्त्यासाठी जे काय मुरूम किंवा जे काय जे कटिंग वगैरे काय आहेत ते काय सुद्धा त्यांनी केलेलं नाही आहे. आपण बघू शकतोय की हे जे आपल्या हातात पत्र आहे ते पत्र आहे उप अभियंता बांधकाम उपजिल्हा विभाग अधिकारी गुहागर यांनी 24/9/2018 रोजी हे पत्र पाठवलेलं आहे. त्यांनी हे चौकशीचे इथे आदेश दिलेले आहेत, मात्र आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा इथे चौकशी झालेली दिसत नाही आहे. कारण 24/9/2018 आदेश आहे, मात्र आत्तापर्यंत कुठल्या प्रकारचे कोणताही अधिकारी इथं आलेले नाही आहे आणि संबंधित रस्त्याची किंवा संबंधित लोकांची चौकशी केलेली नाही आहे. आपण आता बघूया, आता आपण बघितलं की संबंधित ग्रामस्थांचं म्हणणं काय आहे ते. हा रस्ता झाला, रस्ता होणं फार गरजेचं असतं, कारण जी दुर्गम वाडे असते, दुर्गम जे गाव असतात त्यांना रस्ता मिळणं फार गरजेचं असतं. मात्र तो रस्ता होत असताना तो कोणत्या पद्धतीचा होतो आहे, कोणत्या प्रतीचा होतो आहे तेही बघणं फार गरजेचं आहे. त्याप्रमाणे यांच्यासारखे काही सतर्क नागरिक असतात, ते बघतात आणि मग त्याची तक्रार करतात. मात्र त्या तक्रारींना टोपलीची दिशा दाखवली जाते असं कदाचित आपल्याला म्हणावं लागेल. बघूया आपण आता याच्यानंतर आपण संबंधित पंचायत समिती अधिकाऱ्यांशी भेटणार आहोत की संबंधित या माणसं यांच्या तक्रारीनुसार त्यांनी काय केलेलं आहे ते. तूर्तच आपण थांबूया. बघितलं मगाशी आपण जो रस्ता बघितला हवेलीतर्फे पांगारी भुईवाडीचा जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यासंबंधी जे उप अभियंता गुहागर जिल्हा परिषद इमारत उपविभाग गुहागर यांचे जे चाचणी साहेब आहेत त्यांच्या तिथं आपण आहोत. त्यांच्या जवळ जो अर्ज आलेला आहे त्यासंबंधी ते काय कारवाई करणार आहेत त्याचीच आपण जाणून घेणार आहोत. साहेब, आपलं रत्नागिरी वन तर आपलं स्वागत आहे. आपल्याला जो हा अर्ज आहे त्यासंबंधी आपण काय कारवाई करणार? 4 दिवसामध्ये त्याची संबंधित शाखा अभियंत आहेत त्यांना बोलून घेतो आणि त्यांच्याकडून ग्रामस्थांच्याकडून मी त्यांना उभं करतो आणि ती बापा तुम्हाला देत दाखवते काय जे काम झाले. आज सर, मात्र आपण जो हा अर्ज बघताय त्याने जी तक्रार अर्ज आहे तो साधारण 24/9/2018 रोजी हा तक्रार म्हणजे तुम्हाला संबंधित BDO ने ऑर्डर दिलेली आहे की बाबा याची चौकशी करा म्हणून. सर, 4 महिने एका चौकशीसाठी लागतात, काय वाटतं तुम्हाला? मी स्वतः दोन वेळा भेटलो तिथं आणि त्यांना जे बापा आता ते 2 वर्षापूर्वी काम झालेलं असल्यामुळे त्यामुळे ते संबंधित शाखा अभियंत असतील ते तिथे तुम्हाला उत्तर देतील असं मी त्यांना सांगितलं. फक्त आता ते काय इथं आमच्या ऑफिसला नाही आहे, ते रत्नागिरी डिव्हिजनला काम करतात, त्यामुळे त्यांची आणि ग्रामस्थांची वेळ आमच्या माहितीप्रमाणे समजा रस्ता पूर्ण झाला ज्याप्रमाणे इस्टिमेट असेल त्याप्रमाणे रस्ता होतो, त्याच्यानंतर फायनल व्हॅल्युएशन होतं आणि व्हॅल्युएशन प्रमाणे संबंधित ठेकेदाराला पैसे मिळतात. मग त्यांनी कोणत्या प्रकारचं काम झालं हे संबंधित इंजिनिअरिंग बघायचं असतं, तसं काही झालं का? त्याप्रमाणे त्यांनी माप घेऊनच 2 वर्षापूर्वी त्यांनी त्याचं पेमेंट केलेलं आहे. पण जर ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की जिथं खडीकरण व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही, जवळजवळ खडीकरणाचे 55,000 रुपये संबंधित ठेकेदाराने हडप केले असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे, म्हणून हा अर्ज आला आहे. खडीकरणाची त्यात तरतूद नव्हती, एस्टिमेट मध्ये पण नाहीये खडीकरण आणि तिथेही केलेलं नाही, ही पण वस्तुस्थिती बरोबर आहे. फक्त जे काय तिथं ते भिंत घातलेली त्याची मात्र शहाणेशा होईल. सर, एस्टिमेट मध्ये आम्ही बघितलं की तिथं रेटनिंग वॉल आहे, जे समजा क्रॉस असेल गटार तिथं पाईप लाईन आहे तसं काही तिथे सर दिसत नाहीये. जे असेल तिथं जे मेजरमेंट मध्ये रेकॉर्ड केलं त्याप्रमाणे त्याची चौकशी होईल. धन्यवाद सर. तर आपण बघितलं की सासणे साहेबांनी त्यांच्यापर्यंत जी उत्तरे दिली आहेत त्यांनी सांगितलं आपल्याला की 4 दिवसात याची चौकशी आम्ही लावू आणि त्यातनं जो मार्ग काढता येईल तो पॉझिटिव्ह असेल असं आपण गृहित धरूया. रत्नागिरी वन मध्ये त्यांनी सासणे सरांनी जे आपल्याला संपर्क केला का आम्ही त्यांच्याशी बोललो त्यांनी आपली योग्य ती उत्तरे दिलेली आहेत.
आपण पाहूया पुढे ते काय करू करतात. मी राजेश जाधव अनय मोतीसह